पश्चिम मोताळा तालुक्यातील राजू येथील महादेव मंदिरातील सभागृहात बुलढाणा जिल्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किरण पाटील यांची बुलढाणा जिल्हा पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मोताळा तालुक्यातील राजू येथे बुलढाणा जिल्हा पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत शिक्षण संघटनेच्या मजबूतीवर व शिक्षक संघटनेची आवश्यकता कशी आहे यावर विचार विनिमय करण्यात आला. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक संघटना ही मजबूत होणे आवश्यक आहे, तसेच प्रतिपादनही आमदार वसंतराव खोटरे यांनी सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीमध्ये डॉक्टर आंबेडकर विद्यालय जगासमोरचे के आर पवार, एस ए वाघ व महासिद्ध महाराज विद्यालय धानोराचे सहशिक्षक एस एस गोमटकर यांनी निवड करण्यात आली आहे. जगासमोर तालुका अध्यक्ष म्हणून के ओ इंगळे तर सचिव म्हणून पी एम कुकडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार वसंतराव सावरकर खोटरे हे होते, तर प्रमुख अतिथी मध्ये संघटनेचे अध्यक्ष विकासजी सावरकर, उपाध्यक्ष आशुतोष लांडे, कार्याध्यक्ष कडाळे, पी एल कुंगरे, प्राचार्य माळुंगकर आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैराळकर यांनी केले. या सभेस जळगाव समोर तालुक्यातील शिक्षक एस पी तिजारे, एस के पासपांडे, बी आर दाणे इत्यादी शिक्षकांची उपस्थिती होती.